नमस्कार. आज आपण चैत्र महिन्यामध्ये आयुर्वेदाने जे आहार विहार सांगितलेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. विहार म्हणजे काय करायला पाहिजे, तर त्यातला एक व्यायाम. हा व्यायाम करत असताना बऱ्यापैकी अंगाला घाम यायला पाहिजे अशा पद्धतीनं करावा. तो तुम्ही घरच्या घरी करू शकता. साधारण डिप्स करणे, दोरीवरच्या उड्या मारणे किंवा टेरेसवरती फक्त पळणे, घरच्या घरी असाल तर पोटाचे व्यायाम करणे, ज्यातून फक्त घाम आला पाहिजे हे अपेक्षित आहे. आहारामध्ये काय घ्यावं, तर आहारामध्ये हलका आणि कोरडा आहार घ्यायला पाहिजे. हलका आणि कोरडा उदाहरणामध्ये मुरमुरे टाईप. त्याच्यानंतर जुने धान्य हे आहारामध्ये असायला पाहिजे. जुन्या धान्यांमध्ये गहू जुने असावेत, तांदूळ जुने असावेत. जर समजा तांदूळ जुने नाही मिळत असतील तर तांदूळ तव्यावरती भाजून पातेल्यामध्ये त्याचा भात करावा. त्यासोबत जुनं मध जर मिळालं तर ते मध खावं. पाणी पित असताना सिद्ध पाणीच प्यावे. सिद्ध पाणी म्हणजे कोणते, तर शुंठीचं पाणी, नागरमोत्याचं पाणी, मधाचं पाणी, चंदनाचं पाणी, ज्यामुळे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती ही नॅचरली वाढत जाते. धण्याचं पाणी आहे. धण्याचं पाणी घेतल्यास शरीरातली जाणवणारी उष्णता ही सुद्धा कमी व्हायला लागते. तद्वत आपण सगळेजण सध्या कोरोनामुळे परेशान आहोत. अशा वेळी आहार हा जपून घेतला तर आपली प्रतिकारशक्ती ही चांगल्या प्रकारे वाढते. प्रतिकारशक्ती ही आहारावर अवलंबून आहे, पण जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण आहार घेऊ तर प्रतिकारशक्ती ही पूर्णतः आहार पचवण्याकडेच गेलेली असते. प्रतिकारशक्ती म्हणजे आपल्या शरीरातला एक प्रकारचा अग्नी जो आलेल्या प्रत्येक गोष्टीला तो नाश करत असतो. शरीराला जे चांगलं आहे तो शरीराला ठेवतो, जे शरीरासाठी वाईट आहे तो शरीरातून मलावाट बाहेर काढतो. त्यासोबत रोज रात्री किमान 10 मनुके तरी चावून खावे. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायची सवय असल्यास त्याच्या अगोदर 4 मनुके खाऊन मगच पाणी प्यावे. शक्यतो सकाळी उठल्या पाणी हे साध्या पाण्यामध्ये मध हलवून आणि ते पाणी प्यावं. गरम पाण्यासोबत मध घेऊ नये. त्याचे कारणे हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार. वसंत ऋतू बद्दल आपल्याला जर अजून काही शंका असतील किंवा जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 7620 180 697 या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करू शकता.